राज्यातील रब्बी हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेणारी वार्षिक बैठक येत्या मंगळवारी पुण्यात होणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या आदर्श गाव योजनेत निवड झालेल्या गावांना विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीत हेक्टरी 10,000 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आता प्रति हेक्टरी 12,000 रुपयांऐवजी 22,000 रुपये दिले जातात. पुण्यामध्ये झेंडूची आवक 310 क्विंटल झाली असून त्यात किमान 2,000 ते कमाल 4,000 रुपये इतका दर मिळतोय. पुणे बाजार समितीमध्ये लोकल पपईची आवक 310 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,750 ते कमाल 2,750 रुपये इतका मिळत आहे. अकोला जिल्ह्यात येलो मोझॅकमुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. लोहार तालुक्यात आतापर्यंत 78.29% ई पीक नोंदणी शेतकऱ्यांनी केले. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही जवळपास 22% शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक नोंदणी केली नसल्याचं महसूल प्रशासनाच्या अहवालातून उघड झालं. पुणे बाजार समितीमध्ये लोकल लिंबाची आवक 384 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,500 ते कमाल 3,900 रुपये इतका दर मिळतो. अकोला बाजार समितीमध्ये लोकल हरभऱ्याची आवक 360 क्विंटल झाली असून त्यात किमान 4,588 ते कमाल 5,890 रुपये इतका दर मिळतो. अकोला जिल्ह्यातील लागवड असलेल्या सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. मात्र नुकसान भरपाई आहे म्हणून अग्रिम देण्याबाबत विमा कंपन्या पुन्हा एकदा टाळाटाळ करू लागल्याचं स्पष्ट झालं असून विभागीय आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये विमा कंपनी अग्रिम विषयावरून नकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. हवामान विभागाने आज राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच 5 जिल्ह्यांमध्ये विजा आणि वेगाच्या वाऱ्यासह काही भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. देशात आज शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात तयार झालेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी नव्या पिढीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. जळगावमध्ये लसणाची आवक 175 क्विंटल झाली असून त्यात किमान 7,000 ते कमाल 12,000 रुपये इतका दर मिळतो. त्यात सरासरी दर 9,000 रुपये मिळतोय. जळगावमध्ये कापसाची आवक 28 क्विंटल झाली असून त्यात किमान 5,950 ते कमाल 6,650 रुपये इतका दर मिळतोय. जळगाव जिल्ह्यातील खानदेशात रब्बीसाठी पीक कर्ज वितरण काही बँकात सुरू झालंय. तसंच काही बँकांनी कर्ज वितरणासाठी प्रस्ताव अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील खानदेशात विविध फिडरवर वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या त्रासाला सामोरे जावं लागत असल्याने वीज पुरवठा सुरळीत करावा व जीर्णतारा बदलाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहरातील 1.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईस पात्र ठरवण्यात आले. भरपाईची अंदाजे 786 कोटींची रक्कम याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रयत्न विमा कंपन्याकडून चालू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीनची आवक 226 क्विंटल झाली असून त्यात किमान 4,100 ते कमाल 4,425 रुपये दर मिळतोय. चंद्रपूरमध्ये लोकल गव्हाची आवक 59 क्विंटल झाली असून त्यात किमान 2,300 ते कमाल 2,350 रुपये दर मिळतोय. शेतीमध्ये काटेकोर व्यवस्थापनाला अन्न साधारण असं महत्व आहे. जर त्यांची योग्य अंमलबजावणी केल्यास चांगले उत्पादन मिळते असं प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सुजय शहा यांनी केलं. नाशिक जिल्ह्यात स्पेडोप्टेर लिट्युएरा या लष्करी अळीचा प्रादुर्भावामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल टोमॅटोची आवक 138 क्विंटल झाली असून त्यात किमान 800 ते कमाल 1,000 रुपये इतका दर मिळतो. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल बटाट्याची आवक 840 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,000 ते कमाल 1,600 रुपये इतका दर मिळतो. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाची वाढ थांबली असून दौंड येथून येणारा विसर्गही अत्यल्प झालाय. मागील 3 दिवसांपासून उजनीची टक्केवारी 60% स्थिरावली. अकोल्यात कांद्याची आवक 687 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,600 ते कमाल 2,500 रुपये इतका दर मिळतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यात नवीन शासकीय कृषी महाविद्यालय संशोधन केंद्र तर नांदेड येथे कृषी महाविद्यालय बीड जिल्ह्यात कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सोयाबीन संशोधन उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.